अतिशयोक्त तुम्ही बोलत नाही, पण 45 जागा महाराष्ट्र जिंकणं ह्या आम्ही आजच जिंकलेल्या आहेत. 3 जागा ज्या आहेत त्या आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत, त्याच्यावर आम्ही खूप मेहनत घेतो. बारामती 100% विजय होणार. आणि मी तुम्हाला माझं एक बरं आहे की मी गिरणी कामगाराचा बरोबर असं लॉजिकशिवाय बोलत नाही, पण विजय बापूला तुला सन्मान मिळेल असं देवेंद्रने शब्द दिला आहे. आणि म्हणाले की आय एम रिस्पॉन्सिबल, काही गडबड झाली तर मी लक्ष घालेन. दादा, अनेक जण म्हणत आहेत की 45+ जे भाजपचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी अडचणी आहेत, आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष भाजपने ज्या पद्धतीने फोडले त्याबद्दल नाराजी आहे, आणि ठाकरे आणि पवार यांना सहानुभूतीची महाराष्ट्रामध्ये लाट आहे, तुम्हाला काय दिसतं? मी खूपच फिरतोय. काल मी अर्धा दिवस कराड गेला, अर्धा दिवस सातारा गेला, परवा मी सोलापूर गेलो. म्हणजे जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या 58 विधानसभा आहेत त्यामध्ये सगळ्या सघन फ्लाईंगने व्यवस्थित झाल्या. सर्वपक्षीय बैठक, म्हणजे महायुतीतल्या पक्षाची बैठक, BJP बूथप्रमुखांची बैठक, इतकं सघन प्रवास मला झाला. माझं असं मत आहे की हे सगळं जे चाललं आहे ना, की सहानुभूती आणि मोदींची लाट नाही वगैरे, हे सगळं बरोबरचं चाललं आहे. ग्राउंड लेवलचा जो माणूस आहे त्याने निर्णय केला आहे की तुमचं चाल द्या, आमचा रोजचा उद्योग चालला आहे, मतदानाविषयी आम्ही आपण मोदींना मतदान करू. त्याचं कारण काय? तर एका तज्ज्ञाने परवा म्हणजे मांडलं की मोदीजींनी एक अशी वोट बँक क्रिएट केली की जी जाती पंत भाषा धर्माच्या वर गेली, दॅट इज कॉल्ड लाभार्थी. त्या वोट बँकमधला माणूस त्याच्या जातीचा माणूस नेहमीप्रमाणे म्हणतो की आपल्या जातीला वोटिंग करायचं, हे 70 वर्षे घर नव्हतं कुठे झोपला होता काय, मोदींनी दिलं मला घर. अच्छा, असा तो आता जातीच्या माणसाला उडवायला आला. इवन माझं मुस्लिम वोटशावतीमध्ये मत असं आहे की वरकरणी तो त्याच्या नेत्यांना असं म्हणेल की हां बरोबर आहे, मोदीजी को अपने को वोट नाही देणार, पण त्याच्या मनात तो काय म्हणतो की व्हॅक्सिन देताना मोदीजींनी काय दुजावा नाही केला ना, रेशन देताना दुजावा नाही केला ना, मदरसामध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर देताना अटलजींनी पण नाही ह्याने नाही केला ना, पण तलाक काय तर ह्यानेच आणला, बाकी कोणाला आणताच आला नाही. त्यामुळे मनामध्ये त्यांनी ठरवलं की मोदी. ओके, पण त्यामुळे लाभार्थी नावाची वोट बँक जी सायलेंट आहे, ती नेत्यांच्या भाषणात रिफ्लेक्ट होणार नाही, ती वोटमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. आणि रांगेने सीट लागतील. माझं म्हणणं असं आहे की अतिशयोक्त तुम्ही बोलत नाही, पण 45 जागा महाराष्ट्रात जिंकणं ह्या आम्ही आजच जिंकलेल्या आहेत. 3 जागा ज्या आहेत त्या आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत, त्याच्यावर आम्ही खूप मेहनत घेतो. ओके, कलेक्टिव्ह मेहनत घेतो. त्या 3 जागांमध्ये बारामती आहे असं मला आता तुमच्या ओपन इंटरव्ह्यूमध्ये सांगता येणार नाही. बरं, ओके, पण बारामतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? बारामती 100% विजय होणार. आणि मी तुम्हाला माझं एक बरं आहे की मी गिरणी कामगाराचा बरोबर असं लॉजिकशिवाय बोलत नाही. मी तुम्हाला असं सांगतो की बारामती का हरणार आहे तुम्ही सांगा. अच्छा, जर बारामतीच्या इंदापूरमध्ये गेल्या वेळेला 80,000 लोड आमच्यावर पडला होता, 80,000, त्यासाठी हर्षवंत पाटलांकडे अनेक वेळा गेलो की यशवंतजी या ना तुम्ही, तर त्यामुळे त्यावेळेला मोदींचं सरकार येणार नाही नावाची हवा होती ना. आणि मग पवारसाहेब आश्वासन प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्यांनी त्यांना म्हटलं होतं की सरकार येत नाही मोदींचं, तू बिलकुल जाऊ नकोस. आज त्या इंदापूरमधले हर्षवर्धनजी पण आहेत जे नव्हते. ओके, आणि मामा भरणे पण आहेत ते नव्हते. मामा भरणे नसताना, हर्षवर्धनजी नसताना त्यावेळेला आम्हाला 68,000 मतं पडले. आता किती पडेल तेवढं मला सांगा. अच्छा, पुढे येऊ आपण. पुढे आपण आलो तर दौंड मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला आमच्या राहुल कुलची बायको म्हणजे आमच्या वहिनी कांचन वहिनी ह्या उमेदवार होता, त्यांना 7,000 मार्जिन मिळालं. कारण राहुलला स्वाभाविकपणे एकटा होता तो. आता राहुलने विधानसभेला ज्यांना पाडलं ते रमेश थोरात इकडे आहेत. मग रमेश थोरात आणि राहुल कुल नंतर 7,000 मार्जिन मिळणार का 70,000 मार्जिन मिळणार? दोन मतदारसंघ झाले. मग खडकवासला मतदारसंघ देऊया. खडकवासला मतदारसंघामध्ये जर गेल्या वेळेला आम्ही 1,00,000 मार्जिन क्रॉस केलं असतं, 64,000 होतं, जिंकलो असतो गेल्या वेळेला. मी वारंवार माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही बारामतीत जे लोड पडेल ते इथे कॉम्पन्सेट करा, बाकी मी बघतो. ओके, तर तिकडे 1,28,000 लोड पडला आणि इकडे 64,000 थांबलो. ह्यावेळेला आमचे भीमरावांना आहे तसेच आहेत, आणि त्याच्यामध्ये रुपाली जागरणकरांसाठी जोड झाली. आणि गेल्या वेळेची चूक त्यांना कळली की वोटिंग पर्सेंटेज कमी झालं, आपल्याला 1,00,000 मार्जिन क्रॉस करायला पाहिजे. भोरला गेल्या वेळेला 13,000 लोड पडला आपल्यावर. आता हा जो आहे आमचा कुलदीप आला प्रो. कुलदीपला, कुलदीप आणि संग्राम थोपटे
त्यांच्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे 12-15 फरक होता. एवढी मतं कुलदीप नेहमीच घेतो. आता कुलदीप इकडे आला, आम्ही जर गेल्यावेळेला कुलदीप आमच्याबरोबर नसताना किंवा गेल्यावर कुलदीप होता होते का बरोबर शिवसेना होता, आम्ही 13,000 इतके कमी मार्जिनवरच म्हणजे आम्हाला एवढा लोड पडला, तर कुलदीप फुल फ्लेज आहे म्हणजे बोर. असं तुम्ही जर काढलं किंवा गेल्या वेळेला स्ट्रॅटेजी म्हणून आम्हाला वेळ कमी मिळाला, 7,500,000 मतदार आम्ही असे काढले आहेत की जे शहरी आहेत. अच्छा. मग त्यामध्ये पुरंदरमधला काही भाग आहे, भोरमधला काही भाग आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन चालू होतं, त्याच्यावर आम्ही एक वेगळी यंत्र खूप गोष्टी सांगता येतात. ओके. शिवतरेंचं नक्की तुम्ही काय समजवलं त्यांना, त्यांना शब्द दिला का तुम्ही पुरंदरच्या पुढच्या उमेदवारीचा? नाही नाही नाही. मग एकतर देवेंद्रजी हे ह्या महाराष्ट्रातले जादूगार आहेत, त्यांच्या जादूच्या बाबतीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की ते जेवढं सांगतील तेवढंच ऐकायचं. बरं. बाकीचा प्रश्न पण नाही विचार. विशेषतः माझा स्वभाव असा आहे की मला त्यांनी सांगितलं नाही ना, सांगण्यासारखं नसेल चालेल, त्यामुळे त्यांनी काही मला सांगितलं नाही काय शब्द दिला. पण विजय बापूजी माझी इंडिपेंडंट दोस्ती आहे ना. बापू असं म्हणाला की विधानसभा वगैरे नंतरचा विषय आहे, माझा विषय सन्मानाचा होता. बरं. आणि त्या सन्मानाची गॅरंटी मला देवेंद्रजींनी दिली. ओके. किंवा तुला जो थोडा त्या वेळेला अपमानाची भूमिका मिळाली, निधी मिळाला नाही, तुझे प्रोजेक्ट अपूर्ण आहेत, त्यांनी प्रामुख्याने पुरंदरमधले अपुरे प्रोजेक्ट ह्या निमित्ताने काढून घेतले. इज अ व्हेरी गुड पॉलिटिशियन. अच्छा. की त्याने सगळं म्हटलं की दादा तुमच्याकडे किल्ली आहे तर माझ्या त्याने प्रोजेक्टचा निधी देऊन टाकायला लागेल. दादा हो म्हणालेत, दादा देवींजींच्या उपस्थित हो म्हणालेत. त्यामुळे विजयबापूला पुरंदरची सीट तुला मिळेल असा शब्द दिला गेला की मला माहीत नाही. ओके. पण विजयबापूला तुला सन्मान मिळेल असं देवींजींनी शब्द दिला आहे. देवी म्हणाले की आय एम रिस्पॉन्सिबल, काही गडबड झाली तर मी लक्ष करेन. ओके. तर नाव विजयबापू इज व्हेरी इन व्हेरी गुड मूड. ओके. मोदींच्या सभेला बहुतेक 20-22,000 संख्येत आले.